चला तर पाहूया मूळ रंगापासून विविध रंगछटा कशा तयार कराव्यात. प्रथम लाल व पिवळा हे दोन रंग, त्याबरोबरच निळा, असे तीन मूळ रंग आपण घेऊया. लाल व पिवळा हे दोन रंग एकत्र केले की नारंगी रंग तयार होतो. तसेच पिवळा व निळा हे दोन रंग एकत्र केले की हिरवा रंग तयार होतो. त्यानंतर लाल व निळा हे दोन रंग एकत्र केले की जांभळा रंग तयार होतो. आता आपण पाहणार आहोत कोणत्याही रंगाची फिक्कट रंगछटा कशी तयार करावी. उदाहरणार्थ लाल रंग व पांढरा रंग हे दोन रंग एकत्र केले की त्या रंगाची आपणाला उजळ रंगछटा म्हणजेच फिक्कट रंगछटा तयार करता येते. अशाच प्रकारे कोणत्याही रंगाची फिक्कट रंगछटा तयार करण्यासाठी तुम्ही त्या रंगाबरोबर पांढरा रंग वापरला की त्या रंगाची फिक्कट रंगछटा तयार करता येते. याच पद्धतीचा उपयोग संकल्पचित्र, नक्षीकाम, अक्षरलेखन अशा वेगवेगळ्या विषयामध्ये रंगकाम करत असताना वापरायचा आहे. वस्तूचित्रामध्येही ज्यावेळेस आपण वस्तूवरील लाईट दाखवायचा आहे, लाईट म्हणजेच ज्या बाजूने वस्तूवर प्रकाश आलेला आहे ती बाजू दाखवायची आहे, त्यावेळेस फिक्कट रंगछटेचा उपयोग होतो. तसेच ज्या बाजूने वस्तूवर अंधार पडलेला आहे म्हणजेच ती बाजू डार्क दाखवावी लागते. म्हणूनच अशा पद्धतीच्या शेड्स बनवल्यावर वस्तूला घन आकार चित्रामध्ये देता येतो. आता पाहत आहोत आपण कोणत्याही रंगाची गडद रंगछटा म्हणजेच डार्क रंगछटा कशी तयार करावी. कोणत्याही रंगाबरोबर काळा रंग घेतला की त्या रंगाची गडद रंगछटा तयार करता येते.